सांगलीत संभाव्य पावसाळा लक्षात घेता सांगली मिरजेच्या पूरपट्ट्यात अग्निशमन विभागाकडून सुरक्षा उपाययोजनाबाबत नागरिकांसाठी प्रबोधन आणि प्रात्यक्षिकास सुरुवात झाली आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि टीमकडून प्रबोधन सुरू करण्यात आलं आहे. संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूरस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे पूर परिस्थितीत नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याबाबत महापालिका अग्निशमन विभागाकडून जनजागृती केली जात आहे. मिरज कृष्णाघाट परिसरात नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांची माहिती आणि आपत्ती काळात आपला आणि दुसऱ्याचाही बचाव कसा करावा याचे प्रशिक्षणही देण्यात आले. आज सांगलीत गणपती मंदिरासमोर अग्निशमन विभागाने पूरपट्ट्यातील नागरिकांसाठी प्रबोधन मोहीम घेतली. यावेळी आपत्ती काळात घ्याव्याच्या दक्षता याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार, स्थानिक नगरसेविका भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, उदय बेलवलकर आणि अग्निशमन जवान उपस्थित होते. पुढील 8 दिवस पूर भागात अशा पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली जातील असे अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी सांगितले. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाच्या वतीनं माननीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार पूरपट्ट्यामध्ये येणाऱ्या सर्व भागामध्ये लोकांच्यामध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्यामुळं आमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याची प्रात्यक्षिके तसंच घरामध्ये समजा अचानक महापुरामध्ये जर कोण अडकलं, घरामध्ये गॅस गळती झाली, धुरामध्ये जर कोण अडकलं तर त्यांनी आपापल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं आपली सुटका त्यातून करता येऊ शकते याबाबतचं प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आम्ही संपूर्ण पूरपट्ट्यामधील भागामध्ये जनजागृती करायचं काम आमच्या विभागामार्फत चालू आहे. याचबरोबर लोकांना आम्ही यामध्ये सहभागी करून घेत आहोत, जेणेकरून घरामध्ये सिलेंडरला जर गॅस गळती होऊन आग लागली तर ती आग आपण कशी विझवू शकतो याचं आम्ही जिवंत प्रात्यक्षिक भागातील नागरिकांच्याकडून करून घेत आहोत. सुरुवातीला आम्ही त्यांना करून दाखवतो, त्यानंतर त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि त्यामध्ये सिलेंडरबद्दलची जी भीती त्यांच्या मनामध्ये आहे ती पूर्ण काढून घ्यायचं आम्ही काम करत आहे. अशाच पद्धतीनं आमचं काम महापूर असेल किंवा अन्य कुठलीही आपत्ती असेल या आपत्तीच्या कालावधीमध्ये आम्ही काम करत असतोच. त्याचबरोबर पूरपट्ट्यातील शाळा असतील, कॉलेज असतील, त्याचबरोबर ज्यांना ज्यांना असं आवश्यक आहे मार्गदर्शन त्यांनासुद्धा आम्ही आमच्या विभागामार्फत मार्गदर्शन करण्याचं आमचं काम चालू आहे आणि चालू राहणार आहे. महाराष्ट्र शासन आपत्ती व्यवस्थापन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हे या पूर्ण जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे आणि याच्यामार्फत येणाऱ्या महानगरपालिकेवरती काही आपत्ती आहेत, नैसर्गिक पूर आहे तो आता जून जुलै महिना चालू झाला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून तातडीच्या उपाययोजना नागरिकांसाठी काय करता येतील याचं एक प्रात्यक्षिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडनं संजय पवार आणि त्यांचे सर्व टीम देत आहेत. अतिशय चांगला उपक्रम आहे. मध्ये पंचशील नगरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आणि गॅसचा स्फोट झाल्यामुळं अनेक घरं आजूबाजूची उद्ध्वस्त झाली आणि त्या घरांवर आपत्ती कोसळली. अशा प्रकारची आपल्या घरामध्ये येऊ नये यासाठी गॅसचं प्रात्यक्षिक त्यांनी दिलं की अचानक जर आग उद्भवली तर कशा पद्धतीनं ती विझवू शकतो, त्याच्यानंतर येणाऱ्या महापुराच्या संकटामध्ये आपल्यामध्ये असणाऱ्या साहित्य ज्या पाणी पिण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल आपण टाकून देतो त्या बॉटल असा बांधून त्याचंसुद्धा आपण तरंगत जाऊ शकतो, लाकडाच्या काही मोळी बांधून आपण त्याच्यानं बाहेर पडू शकतो. शिवाय आपल्याकडे थर्माकोल असतो काही कामानिमित्त आलेला, त्या थर्माकोलला सुद्धा आपण प्लास्टिक कव्हर करून ते बांधलं तर आपण ह्या पुरातून च्या संकटातून निवाडा करू शकतो असं प्रात्यक्षिक महानगरपालिकेच्या टीमनं दिलं. मी त्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार मानते आणि जेणेकरून नागरिकांच्यामध्ये एक अवेअरनेस यावा, त्यांच्यामध्ये काम करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी आणि होणारी दुर्घटना टाळावी यासाठी हे प्रात्यक्षिक होतं. सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपलं आयुष्य सुरक्षित करावं. धन्यवाद.